नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आतापर्यंत आपण इष्टिकाचिती, घन आणि वृत्तचितीच्या घनफळाचा अभ्यास केलेला आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये घनफळ आणि क्षमता, व्हॉल्यूम आणि कॅपॅसिटी यामधील संबंधाचा आपण अभ्यास करूया. मानस, तू अजून घरी काय करतो आहेस? मी कधीपासून मैदानात तुझी वाट बघत होतो. थॉमस, आई बाजारात गेली आहे आणि तिने मला ही टाकी भरेपर्यंत मला घरीच राहायला सांगितलंय. मी कधीपासून वाट बघतोय, पण ही टाकी भरतच नाहीये. काय माहित ही टाकी भरायला अजून किती वेळ लागणार आहे, मलाच नाही माहित. हे तर आपण गणिताचा वापर करून सहज शोधून काढू शकतो. अर्थात ठीक गणित सोडवायची वेळ आहे. हे बघ मानस, या टाकीचा आकार इष्टकाची ती आहे आणि टाकीची बाजूची मापे लांबी 2 मीटर, रुंदी 1 मीटर आणि उंची 0.5 मीटर दिलेली आहे. आता तू मला सांगू शकतोस कि या इष्टकाची ती आकाराच्या टाकीचे घनफळ हे किती असेल? मित्रांनो, तुम्ही या इष्टकाची ती आकाराच्या टाकीचे घनफळ हे काढू शकाल का? स्वतः प्रयत्न करण्यासाठी व्हिडिओ थांबवा आणि मग प्रश्नाचे उत्तर हे शोधून काढा. या प्रकारे सोडवल्यावर आपण पाहू शकतो की इष्टकाची ती आकाराच्या या टाकीचे घनफळ 1 घनमीटर असं आहे. अगदी बरोबर. आणि तुला माहिती आहे का मानस, कोणत्याही भांड्यात आपण किती प्रमाणात वस्तू भरू शकतो यालाच त्या भांड्याची क्षमता, कॅपॅसिटी असे म्हणतात. पण थॉमस, टाकीने व्यापलेल्या एकूण जागेला घनफळ, व्हॉल्यूम असं म्हणतात. या टाकीची जाडी फारच कमी आहे. टाकीच्या आत पाण्याने व्यापलेली जागा किंवा टाकीची क्षमता ही टाकीच्या घनफळा एवढी, व्हॉल्यूम एवढी आहे. त्यामुळे टाकीत आपण किती पाणी भरू शकतो हे त्या टाकीच्या घनफळावर अवलंबून असते. आता आपण असे म्हणू शकतो का की टाकीची क्षमता ही 1 घनमीटर आहे? मानस, काही प्रमाणात तुझं म्हणणं बरोबर आहे कि या टाकीचे घनफळ तिच्या क्षमते एवढंच आहे. पण क्षमता, कॅपॅसिटी ही आपण घनमीटर सोबतच मिलीलीटर, लिटर इत्यादी मध्ये देखील मोजू शकतो. अच्छा, आता माझ्या लक्षात आलं आहे, 1 घनमीटर हे 1000 लिटरच्या समान असते. त्यामुळे या टाकीची क्षमता 1000 लिटर असेल. मानस, या टाकीत पाणी भरण्यासाठी जो पाईप वापरतो आहे ना, त्यातून दर मिनिटाला 50 लिटरच्या वेगाने पाणी पडत आहे. मग ही टाकी भरायला एकूण किती तास लागतील? टाकीची क्षमता 1000 लिटर आहे आणि यात पाणी प्रति मिनिट 50 लिटरच्या वेगाने भरत आहे. याचा अर्थ टाकी भरण्यासाठी 1000 भागिले 50 म्हणजे 20 मिनिटे लागतील. आणि मानस, टाकी अर्धी भरलेली आहे, याचा अर्थ ही भरण्यासाठी 20 च्या अर्धे म्हणजे 10 मिनिटे अजून लागतील. चला आता आपण आपल्या जगात परत जाऊया आणि आपण तुझ्या घरी काहीतरी खेळ खेळूया. या व्हिडिओ मध्ये आज आपण घनफळ आणि क्षमता, व्हॉल्यूम आणि कॅपॅसिटी यामधील संबंधांचा अभ्यास केला. पुढच्या व्हिडिओ मध्ये यावर आधारित काही मनोरंजक उदाहरण देखील पाहूया.